जे लास्ट लेक्चर आपलं झालं ते टेम्पलेट आपण एडिट केलेलं तुम्हालाही मी सांगितलं होतं टास्क आय थिंक तुम्ही केला असेल नसेल बट करून बघा ते तो आपलं बॅच वेब मध्ये okay, तो सेपरेट फोल्डर आपण बनवला होता आय थिंक सो हे तर बेसिक टास्क होते आपले एच टी एम चे आपण जे आपण आतापर्यंत केले त्याच्यानंतर एक टेम्पलेट डाउनलोड केलेलं होतं आणि तो टेम्पलेटच नाव आठवतं हो का काय होत ते थिंग्स कुठेतरी असेल काही ना काही कथन का काही इकडमध्ये डेस्कटॉप टेलिग्राम खूप सारे त्याच्यानंतर नंतर काम झाले ठीक आहे आता ते बघावं लागेल काय टेम्पलेटच नाव होतं शॉर्ट आपण जर केलं ग्रुप डेट मॉडिफाईड नुसार असेंडिंग झालंय डिसेंडिंग करावं लागेल ग्रुप डेट मॉडिफाईड डिसेंडिंग टॉप टू बॉटम ठीक आहे अवघड येते भेटणं आय थिंक हे होतं बुटस्टॅप मे बी असू शकतं पण माहित नाही हेच होतं आय थिंक रिझ्युम आपण बनवलेलं हा काही बेसिक टूल्स आपण बघितले होते की कुठल्या पोझिशनला जाऊन कसं रिप्लेस करायचं काय रिप्लेस करायचं टेक्स्ट कंटेंट कसं रिप्लेस करायचं इमेज कसं ऍड करायचं त्याच्यानंतर काही कंटेंट ऍड करायचं असतील अँड देन आपण एक पार्ट याच्यात बघितलं होतं हे तर डिटेल ऍड करता ता येतातच प्लस आपण काही डिव्हिजन ब्रेकडाऊन केले लाईक दिस हा बुटस्टॅपची like, uh, ची, well. well. so, uh, जी मॅक्स साईज आहे ती किती असते लाईक प्रॉपर्टीची स्क्रीनची साईज डिवची एखाद्या कॉलम ची त्याच्यानुसार आपल्याला त्याला ब्रेकडाऊन करावं लागतं सो लाईक दिस आपण जे तीन तीन केले होते याचे मग आपण बारा बाराच हिशोबाने केले ठीक आहे सो हे बेसिक फंडामेंटल स्टडी करत असताना आपल्याला एक स्टॅटिक वेब पेज डिझाईन करायला आपण शिकून घेतो स्टॅटिकली म्हणजे याच्यात अजून असं लाईव्ह फंक्शनालिटी काही नाहीये आपण जनरली फक्त एका पेज वरून दुसऱ्या पेजला जातोय काही टेक्स्ट कंटेंट चेंज करतोय काही इमेजेस चेंज करतोय ड्यू वगैरे करू शकतो आणि जास्तीत जास्त सीएसएस फॉन्ट वगैरे आपण चेंजेस करू शकतो पण ऍट पेज बनणार आहे ते बनणार आहे आपला स्टॅटिक पेज दोन टाईपचे पेज असतात लक्षात घ्या पहिला जो आपण जो बनवतोय आता जे बनवलं आहे त्यात इज स्टॅटिक वेब पेज स्टॅटिक म्हणजे काय स्टॅटिकचा अर्थ जातो स्टॅटिक वेबपेज आणि एक असतो आपला डायनामिक वेबपेज दोन टाईपचे पेजेस असतात एक स्टॅटिक झालं आणि एक झालं डायनामिक आता नावातच त्याचा आन्सर आहे बघायला गेलं तर डायनामिक स्टॅटिक पेज म्हणजे एकदा आपण जे पेज डिझाईन टाकलं किंवा जे कंटेंट टाकलं तो थ्रू आउट सेम राहतात असे बरेचसे वेबसाईट आहेत बरं का ते अजून स्टॅटिकली असतात जसं की फक्त एखाद्या प्रोडक्ट ची इन्फॉर्मेशन शॉप कधी ओपन होतं काय ओपन होतं मोबाईल नंबर ऍड्रेस वगैरे थोडे स्लायडिंग वगैरे त्यांनी टाकून ठेवलेले आणि काही डायनामिक वेब पेजेस असतात जे, जे करून आपल्याला काही कंटेंट चेंज करायचं आहे काय डेटा तिथे चेंज झाला पाहिजे काय डेटा तिथे आला पाहिजे आणि काय डेटा तिथून सुद्धा आपल्याला दुसरीकडे पाठवता आला पाहिजे त्याला डायनामिक म्हणतात मग सुरुवात कुठल्याही वेबसाईट ची जी सुरुवात होते इज बेस्ड ऑन एकदा पूर्ण पार्ट झाला त्याला डायनामिक करता येते आता डायनामिक करण्याची खूप सारे सर्व्हर साइडला आहेत फॉर एक्झाम्पल आता आपण जे बघणार आहे ते जे एस पी किंवा सर्वलेट वगैरे बघणार आहे ठीक आहे हे तर पार्ट आपण बघूनच घेऊ जेणेकरून ह्या एचडीएमएलचा डेटा आपल्याला डायनॅमिक करता येईल तो एक पार्ट आहे असे खूप सारे गोष्टी आहेत जसे की आपल्याला पी एच पी पण वापरता येतं लाईक पायथन पण वापरता येतं बऱ्याचशा गोष्टी वेब पेजला डायनामिक करतात मध्ये पण एस पी डॉटनेट वगैरे वापरता येते पण हे जे मी म्हणतोय पी एच पी जे एस पी पण हे जे आहेत ना ते या स्क्रिप्टिंगला सर्व्हर साइड स्क्रिप्ट म्हणतात सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग हा पार्ट आहे आता दोन टाइपचे स्क्रिप्टिंग असतात एक असतं तुमचं सर्व्हर साइड आणि दुसरं जे आहे तुमचं कुठलं असत सर्व्हर साइड आणि दुसरं असतं आपलं क्लाइंट साइड की मला जावा स्क्रिप्ट सांगायचं आहे पण त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण मी एक, एक एन्व्हायरमेंट क्रिएट करतोय सो दॅट तुम्हाला कुठल्याही टाइपचं कॉन्सेप्ट विचारलं की तुमच्या डोक्यात फिट होऊन जाईल हा तो पहिलं स्ट्रॅटेज पेजला डायनामिक करण्याचा जो वे आहे की एच टी एम एलचा डेटा मधून काही डेटा आपण सर्व्हरला पाठवतो हो तिथे जाऊन ती प्रोसेस होते आणि आलेल्या रिझल्टच्या बेसवर हा पेज चेंजेस वगैरे दाखवतो हो काय कंटेंट चेंज करायचा असेल रेकॉर्ड चेंज करायचा असेल तर तो एक पार्ट आहे मग त्यासाठी आपल्याला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगचा वापर करावा लागतो आणि एक जी स्क्रिप्टिंग असते ती क्लाइंट साईड आता क्लाइंट साईड बेसिकली असा एखादा टेक्नॉलॉजी Java, नहीं जा okay. okay. जा exactly जावा जावा स्क्रिप्ट व्यतिरिक्त अजून कुठलाही नाहीये जो क्लाइंट साइडलाच पेजला डायनामिक बनवण्याचं काम करतो नॉर्मली काय व्हायचं आधी आता सध्या तुम्ही ऐकलं असेल मार्केट मध्ये की जावा स्क्रिप्ट डिमांड आहे ठीक आहे कारण त्याचं कारण आता मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली तुम्हाला माहित होईल आधी जावा स्क्रिप्ट ऍट इनिशियल स्टेज जेव्हा आलेला सुरुवातीच्या काळामध्ये जावा फक्त क्लाइंट साइडलाच वापरायचं कारण जावास्क्रिप्ट की प्रॉपरली वेबसाईट फास्ट होते स्मूथ होते याचं कारण असं कारण नॉर्मली व्हायचं काय तुम्हाला जर एखादा पेजचं डेटा डेटाबेसला स्टोर करायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी लागत्या एक लागतो तुम्हाला डिझाईन जे की तुम्ही ऑलरेडी स्टॅटिक पेज बनवलेलं आहे मग याच्यातला सपोज तुमचा काही डेटा असेल जी पण डेटा असेल त्याच्यात काही काही कॅल्क्युलेशन होतंय देन तुम्ही एक बटनला क्लिक करताय त्या बटनला क्लिक केल्यानंतर तो डेटा डेटाबेसला जाणार पण नॉर्मली डेटा बेसला डेटा डायरेक्टली जात नाही तो सुरुवातीला तुमचा डेटाबेस जाईल सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला म्हणजे स्क्रिप्टिंग कुठल्याही टेक्नॉलॉजी असतं जावा पायथान डॉटनेट वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर तुमचा असतो डेटाबेसचा पार्ट दॅट इज कॉमन इथून डेटा इथे येईल इथे ते क्वेरी वगैरे कॅल्क्युलेशन जे जे डेटा पाहिजे तुम्हाला इथे डेटा रीड होईल ते कॅल्क्युलेशन लॉजिकली सगळा पार्ट होईल त्याच्यानंतर हा डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आणि येताने सुद्धा ह्याच वेळे तो डेटाबेस मध्ये परत येणार ठीक आहे हा जनरल पार्ट होता डेटाबेस मध्ये डेटा स्टोर करायचा असेल तर बट जावानी काय होतं ह्या वेळे आपण जर केलं विदाउट जावा स्क्रिप्ट तर सगळा जो लोड आहे लॉजिकचा डेटा प्रोसेसिंगचा किंवा कॅल्क्युलेशनचा हा सर्व साइडला पडतो ठीक आहे म्हणून जी वेबसाईट सुरुवातीचे वेबसाईट थोडे स्लो व्हायचे कारण तुम्ही एखाद्या बटनला क्लिक के केल्यानंतर ती रिक्वेस्ट जाईल इथे सगळं कॅल्क्युलेशन होईल मग ती क्वेरीफायर होईल मग डेटा तुम्हाला तो आणून देईल म्हणून पुढे जाऊन काय झालं जावा वापर करण्यात आला जावा स्क्रिप्ट काय करतो इथे तुम्ही जे रिक्वेस्ट डेटा वगैरे घेणार आहे किंवा जे कॅल्क्युलेशन किंवा जो लॉजिकल पार्ट आहे तो सगळा पार्ट क्लायंट साईडला करून घेतो ओके इथेच म्हणजे जो, जो जो आ, है, जो डेटा रीड करायचा आहे तो इथेच रीड करून घेतला काही कॅल्क्युलेशन करायचंय काही लॉजिकल पार्ट आहे जो रिक्वायर्ड डेटा लागणार आहे डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी तो जावा स्क्रिप्ट इथेच रेडी करून घेतो आणि डायरेक्टली रेडी डेटा इथे पाठवतो मग याचा काम प्रोसेसिंगचं संपलं इथे फक्त त्या क्वेरीला तो पॅरामीटर पास करायचा आणि डायरेक्टली ते इन्सर्ट होते म्हणजे सर्व्हर साइडचा जो लोड आहे तो खूप इथे का होऊन गेला डिवाइड होऊन जातो म्हणून आणि जावा स्क्रिप्टचा जास्त वापर केला गेलाय इनिशियल काळाला पण पण नंतर नंतर हेही लक्षात आलं जर जावा स्क्रिप्ट क्लाइंट साईडला जर एवढं भारी रन करत एवढं एवढा आहेत त्याचा मग त्याला फक्त क्लाइंट साइडलाच का ठेवायचं मग त्याला सर्व्हर साइडला नाही वापरता येत का मग तो जावा स्क्रिप्टचा फीचर सर्व्हर साइडला वापरण्यासाठी तुम्ही ते नाव ऐकलं असेल नोड जेस वगैरे तुम्ही ऐकले कानावर पडले काय शब्द कधी तर जो पार्ट जावा स्क्रिप्ट क्लाइंट साइड ला वापरत होता तसे त्याचे सेम से फीचर तुम्हाला सर्व्हर साइड सुद्धा वापरता येतात त्याच्यासाठी तुम्हाला नोट जेस लागतो ठीक आहे नोड जेस तुम्हाला सिम्पली काय आता एक सिम्पली लक्षात घ्या लक्षात घ्यायचं असेल तर जे क्लाइंट साइडचे फीचर जावास्क्रिप्ट प्रोवाइड करत होता विथ द हेल्प ऑफ नोड जेएस तुम्ही जावास्क्रिप्ट चे फीचर सर्व्हर साइडला सुद्धा वापरू शकतात म्हणून आता जावास्क्रीप्टला जास्त डिमांड आहे म्हणजे जे तुम्ही क्लाइंट साइडला पण डायनामिक करू शकता तेच गोष्ट तुम्ही सर्व्हर साइड ला सुद्धा वापरू शकतात मग त्याच्यासाठी वेगवेगळे फ्रेमवर्क आलेले येतात नोड जेस हा मेन थीम आहे हा एक एनवायरमेंट प्रोवाइड करतो हो, जावास्क्रिप्ट रन होण्यासाठी आणि या जावा स्क्रिप्टच्या बेसवर हो आता एवढे फ्रेमवर्क आलेले आहेत की लोक करावं तो, करा तो कुठलं फ्रेमवर्क करावं काय करावं तुम्ही ऐकलं असेल एक्सप्रेस जेस आहे ठीक आहे एक्सप्रेस जेस आहे त्याच्यानंतर अँग्युलर हे नाव खूप पॉप्युलर ऐकलं असेल तुम्ही अँग्युलर जेस आहे रिॲक्ट आहे नेक्स्ट आहे व्ह्यू जेस हे सगळे जे आहे ते जावा स्क्रिप्ट चे फ्रेमवर्क आहे तो आपला पार्ट नाही पण तुम्हाला मी सांगतोय जावा स्क्रिप्टचा की जावा स्क्रिप्ट आता फक्त क्लाइंट साइडला वापरत नाही तर तो सर्व्हर साइडला सुद्धा वापरतो पण सर्व्हर साइडला युज करायचा असेल तर तुम्हाला नोड जेस आला पाहिजे जे नोड ची अंडरस्टँडिंग पाहिजे की जावास्क्रिप्ट इथे कसं वर्क होतो कसं काय गोष्टी करायचं ठीक आहे तर अशा वेणी हा जावास्क्रिप्ट जो आहे तो खूप फेमस आहे फ्रंट एंडला पण बॅक एंडला पण आणि सर्व्हर साइडला सुद्धा तर म्हणून आता आपल्याला जो स्टार्ट करायचा तो जावा स्क्रिप्ट स्टार्ट ओके कोणीही जावास्क्रिप्ट बद्दल विचारलं तर जावास्क्रिप्ट हे फक्त आता क्लायंट साइड राहिलेलं नसून तो सर्व्हर साइडला सुद्धा वापरलं जातं या जावास्क्रिप्टचं बेसिक अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे कारण ज्यांना पण वेब डेव्हलपमेंट नुसार जायचं आहे एच टी एम एल सी एस ए जावा स्क्रिप्ट शिवाय ऑप्शनच नाही आणि मोस्टली तर जावा स्क्रिप्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला त्या गोष्टी करता आल्या पाहिजे तर मग आपल्याला आता जावा स्क्रिप्टला स्टार्ट करायचंय म्हणून मी तुम्हाला ते एक सेटअप सांगितलं की जावास्क्रिप्ट किती वाच जास्क्रिप्टचे सगळे फ्रेमवर्क करत गेले तर वर्ष पण लागू शकते पण एक क्लायंट साइडला तुम्हाला जावास्क्रिप्ट कसं वापरतात कसं रन करतात कुठे लिहायचा काय लायचं आणि स्टॅटिक पेजला डायनामिक कसं बनवायचं ते आपण बघणार ठीक आहे लक्ष देत आहे काय करायचं आपल्याला नेमकं तुम्ही डायरेक्टली जावा स्क्रिप्टचा असं लिहितात असा सिंटॅक्स असा नासा रन होतो हे सांगितलं असतं पण काय आता आपल्याला कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे तर जावा स्क्रिप्टचं काम आहे की फीचर प्रोव्हाइड करणं आणि स्ट्रॅटिक पेजला डायनामिक करणं ठीक आहे तो आपण आता बघणार आहे की जावा स्क्रिप्ट कसा अप्लाय केला जातो कुठे लिहायचा असतो कसा लिहायचा असतो त्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण स्टे बघूया ओके चलो स्टार्ट करून देऊ हे पेज ठीक आहे मी स्क्रीनशॉट देऊन देतो आपण जावा स्क्रिप्ट प्रोग्राम करू आज बेसिक प्रोग्राम बघायचे सेटअप कुठे रन होतो काय रन होतो त्याला रन करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी okay. नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्सिटी कडे वाढणार मी त्याच्यात तुम्हाला एपीआय पी कॉलिंग च पण शिकून देईल जेणेकरून तुमचं काम बरचसं सोपं होऊन जाईल जावा तुमचं वेब डेव्हलपमेंटचं फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट काम ना खूप सोपं होऊन म्हणजे तुम्हाला जास्त ताणच नसतो तुम्हाला फक्त एका टेक्नॉलॉजी सोबत ऍडॉप्ट करायचं आणि जावा स्क्रिप्ट एक अशी गोष्ट आहे तुम्ही सर्व्हर साइडला कुठलीही गोष्ट वापरा क्लाय पण जावा स्क्रिप्ट तुम्हाला मदत करूनच तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली जावा स्क्रिप्ट तुम्हाला सगळीकडेच लागतो ठीक आहे म्हणून तो पाठ नीट समजून घ्या कित्येक वेबसाईट असे आहेत ते फक्त जावा स्क्रिप्ट बेसवरच रन होतात ओके असे पण आहेत मी काय असाइनमेंट प्रोजेक्ट वगैरे केलेले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवेलच ओके okay, तो जावा स्क्रिप्ट जे स्टँड फॉर जावा स्क्रिप्ट जावा स्क्रिप्ट इज अ आता आता असं म्हणता येणार नाही की इट इज अ क्लायंट सायड स्क्रिप्टिंग सो बेसिकली द जावा स्क्रिप्ट इट इज अ क्लायंट सायड स्क्रिप्टिंग बट वी कॅन यूज दिस जावा स्क्रिप्ट ऍज अ सर्व्हर एंड विथ द हेल्प ऑफ नोड चेस नोड चेस चा सर्व्हर कॉन्फिगरेशन किंवा तो जो एनवायरमेंट प्रोव्हाइड करायचा जो वे आहे त्या वेने आपल्याला जावा स्क्रिप्टला पण सर्व्हर साइडला करता येतो हे तर झालं मग जावा स्क्रिप्ट कुठे वापरतात हे जावा स्क्रिप्ट खूप ठिकाणी आहेत काही काही स्टॅटिक पेज ला डायनामिक करण्यासाठी एपीआय कॉल करण्यासाठी काही पेजेसचे ऍनिमेशन ऍड करण्यासाठी किंवा मोस्टली द स्ट्रॅटिक पेजला डायनामिक करण्याचं काम जो करतो तो जावा स्क्रिप्ट करतो मग याला, याला रन कसं करायचं कुठे लिहायचं काय एक्सटेन्शनने लिहायचं याला रन करण्यासाठी काय काय लागतात बेसिकली जावास्क्रिप्ट जर रन करायचं असेल तर याला फक्त एक ब्राउझर लागतो बी आर एस ई आर जसं की आपल्या एल ला ब्राउजर लागतो त्याशिवाय याला पण एक ब्राउजर लागतो आता मध्ये बाय डिफॉल्ट जावा स्क्रिप्ट रन करण्यासाठीचा सगळा जो एनवायरमेंट आहे कुठलं तरी एक इंजिन व्हीएट इंजिन आहे व्हीएट इंजिन नावाचं हे असतं एक सर्व्हर टाइप आपण म्हणता येईल किंवा एक टूल्स जिथे जावा स्क्रिप्ट रन होतो हा व्हीएट इंजिन बाय डिफॉल्ट खूप साऱ्या मध्ये डिफॉल्ट इन्स्टॉल्ड असतो त्याच्यात जाऊन आपल्याला जावास्क्रिप्टचे चे प्रोग्राम करायचे असतात किंवा जिथे ब्राउझरला मग कुठल्याही ब्राउझर वर आपल्याला जावा चे प्रोग्राम करता येतात जनरल बघायला झालं की तुम्हाला सेपरेट जावास्क्रिप्ट फाईल लिहायची असेल तर तुम्हाला त्याला डॉट जे ने सेव्ह करावं लागतं okay. आणि आपल्या ज्या इंडेक्स फाईलला जिथे ज्या पोझिशनला तुम्हाला जावा स्क्रिप्ट युज करायचे एक तर एक्सटर्नल फ्लाई फाईल असेल तर आपल्याला ती इन्क्लूड करून घ्यावं लागेल रिंक रिलेशन एच आर ए पी जी कॉल टू तो पाथ तो एक पार्ट आहे ऑर एल्स त्याच पेजमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण तो जावा स्क्रिप्टचा कोड लिहू शकतो एस सी आर आय पी पी स्क्रिप्ट टॅग ठीक आहे जसं सीएसएस साठी कुठलं टॅग वापरलो होत आपण सीएसएस लिहिण्यासाठी तिथे फाईल झाले ना पण त्याच फाईल मध्ये लिहायचं असेल आपल्याना जिथे कोड केला तिथे तर कुठला टॅग वापरायचं जसं जावा स्क्रिप्ट साठी स्क्रिप्ट टॅग वापरतो आपण मग सीएसएस साठी कुठलं टॅग वापरायचो नाही रे अजून याच्यात त्याच्यात आपण जावा स्क्रिप्ट को चा कोड लिहायचो ना त्या टॅग मधून टॅग लिहायचो ना आपण इथे टॅग एंड ऑफ ओके स्टाईल टॅग फॉर सीएसएस आणि स्क्रिप्ट टॅग फॉर जावा स्क्रिप्ट ठीक आहे बेसिकली आता आपण सध्या कुठल्याही फाईल्स वगैरे वापरणार नाही डायरेक्टली आपण ब्राऊझरला जाऊन जावास्क्रिप्टचे प्रोग्राम रन करू ते कसं ते बघायचं त्याच्या आधी सा मी सांगतो की जावास्क्रिप्ट काय तर बेसिकली जावास्क्रिप्ट हा एक डायनामिक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जिथे डायनामिक म्हटल्यानंतर तर डेटा टाईपचं आपल्याला ता टेन्शन नाही तर डेटा टाईप आपण जसं की इंटीजर आहे फ्लोट आहे स्ट्रिंग आहे तर जावास्क्रिप्ट मध्ये खूप सिंपल पार्ट आहे चे दोन टाईपचे व्हेरिएबल आपल्याला वापरायचे एक तर व्हॅर वापरू शकता तुम्ही किंवा लेट वापरू शकता अजून एक कॉन्स्ट नावाचा पण मोस्टली व्हॅर आणि लेटच आपण वापरलं जातं हा डायनामिक टाईप आहे डायनामिक म्हणजे व्हॅर ए इज इक्वल टू जर मी टू स्टोर केला तर एज अ इंटिजर वर्क होईल मी टू पॉईंट टू केला तर हा फ्लोट वर्क होईल जर मी इथे स्ट्रिंग स्टोर केलं स्ट्रिंग म्हणजे डेटा टाईपच टेन्शन नाही आहे तो त्याचा टाईप कन्सिडर होऊन जातो ठीक आहे पहिली गोष्ट बाकीचं पण तसंच आहे लेट पण सेम आहे पण कॉन्स्ट जे आहे ते कॉन्स्टंट डिफाईन करण्यासाठी वापरतात सध्याची काही लयची गरज त्याच्यात हे कळालं की व्हेरिएबल जे आहे डेटा टाइप जे आहे ते खूप सिम्पलीफाई वेने आहे वॅर किंवा लेट वापरायचं कुठलाही स्ट्रिक्ट टाइप करायचं नाही त्याचा जावा स्किप जावा मध्ये आपण इंटीजर फ्लोट स्ट्रिंग डबल असे टाइप स्ट्रिक्टली टाइप केलं होतं बट पायथन मध्ये तस काही सॉरी व्हेरी जावा स्किप मध्ये तस काही नाही वॅर किंवा आपण लेट वापरू शकतो ओके आता याच्यात ज्या गोष्टी तुम्हाला प्रिंट करायचे आहे प्रिंट करण्याचे याच्यात जावा स्किप मध्ये दोन तीन गोष्टी आहेत एक जो असतो कन्सोल सगळ्यात जास्त फेमस आहे कन्सोल तुम्हाला सांगेल मी कुठे असतो कन्सोल का असतो इथे कन्सोल डॉट लॉग लिहायचा असतो आणि इथे ज्या गोष्टी आपल्याला प्रिंट करायच्या त्या आपण इथे प्रिंट करू शकतो ठीक आहे हा एक पार्ट आहे हा वर प्रिंट होतो ब्राउजर मध्ये कन्सोल एक ऑप्शन आहे तिथे प्रिंट होतो दुसरा जर तुम्हाला स्क्रीनवर प्रिंट करायचा असेल तर इथे डॉक्युमेंट डॉट राईट नावाचा एक ऑप्शन आहे डब्ल्यू आर आय टी डॉक्युमेंट डॉट राईट मग इथे तुम्ही गोष्टी लिहू शकतात ऑन स्क्रीन वर हा ठीक अपार्ट फ्रॉम दिस तर आपल्याला काही गोष्टी अलर्ट सुद्धा करता येतात तुम्ही खूप साऱ्या वेबसाईटला हे अलर्ट पॅक बघितलं असेल काही डिलीट करण्यापूर्वी अपडेट करण्यापूर्वी सेव्ह करण्यापूर्वी तुम्हाला ते अलर्ट डायलॉग येतो तो पार्ट इथे तुम्ही बघू okay. शकता ठीक थ्री वे कन्सोल डॉट लॉग डॉक्युमेंट डॉट राईट किंवा अलर्ट यावेळी तुम्ही डेटा प्रिंट करण्यासाठी स्क्रीनवर प्रिंट करा कंसोलला ला प्रिंट करा किंवा अलर्टला प्रिंट करा तर हे ऑप्शन आहे क्लिअर आहे फाईन सो आता आपण डायरेक्टली एच टी एम एल मध्ये जावास्क्रिप्टचा कोड आपण उद्या बघणार आहे पण आता मी एक ची सुरुवात करतो आणि तो आपण कंसोलने सुरुवात करूया ठीके तर आता सध्या कुठलं एडिटर काय एडिटर मोस्टली आपण व्ही एस कोडच वापरणार आहे बट विदाऊट एनी इन्स्टॉलिंग एनिथिंग फक्त ब्राऊझर जर इन्स्टॉल केलेला असेल तरी सुद्धा आपल्याला जावा स्क्रिप्टचा प्रोग्राम करता आहे तर कुठलंही एक पेज ओपन करा ब्लँक ब्राउझर इथे राईट क्लिक करून इन्स्पेक्ट म्हणायचं ठीक आहे इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरती एक टॅब दिसेल कन्सोल नावाचा टॅब दिसतो इथे बघितलं तर बघा ठीक आहे कन्सोल नावाचा टॅब दिसल्यानंतर इथे हा जो पार्ट आहे तर ब्राउझरने सगळे बिल्ट इन लायब्ररी बिल्ट ब्राउझर ब्राउजर सगळे सपोर्टिंग टूल्स जे आहे फॉर रनिंग जावा प्रोग्राम ऑलरेडी इथे प्रोवाइड करून दिलेले ठीक आहे तर इथे मी डायरेक्टली जावा कोड लिहू शकतो मला कुठलेही टॅग वगैरे इंट्रोड्यूस करायची गरज नाही तर इथे जर मला काही गोष्टी प्रिंट करायचं असेल तर आपल्या बघा एवढे ऑप्शन्स आले ओके मी फक्त सी डाबला तर एवढे सगळे फीचर्स हे ब्राउजरने ऑलरेडी करून ठेवलेले प्रिंट करायचं असेल आपण काय करतो कन्सोल डॉट लाग तो डायरेक्ट सजेशन ये आए ला सुबोधी कंसोल डॉट क्या है घनर लॉग कंसोल डॉट लॉग कराया चाहता हूँ ठीक है आर डॉट एंटर के लिए चलो कंसोल कंफर्म नहीं कंसोल डॉट लॉग राउंड ब्रैकेट में डबल कोट में वेलकम टू ठीक आहे एंटर द्या हे बघा हे आउटपुट आहे तुम्ही आउटपुटपुट द्या हे आपलं आउटपुट ठीक आहे इथे व्हेरिएबल्स वगैरे पण तुम्ही वापरू शकता बेसिकली मी डायरेक्ट टू प्लस टू जर केलं तरी आन्सर भेटून जातो याचे फोन ठीक आहे किंवा एज इक्वल टू मी थ्री स्टोर केला बी इज इक्वल टू मी फाईव्ह स्टोर केला आणि मी इथे जर ए प्लस बी प्रिंट करतोय तरी आउटपुट ठीक तर हे सगळं अंडरस्टँडिंग आहे ते खूप स्ट्रिक्टली स्ट्रिक्टाईप्ड नाहीये की मला पाहिजे तसंच पाहिजे थोडं अंडरस्टँडिंग होऊन ब्राउजर बेस असल्यामुळे आणि खूप फास्ट वगैरे रिस्पॉन्सिंग आपण फक्त दोन गोष्टीवर फोकस करतोय प्रिंट कसं कर करायचं यूज व्हेरिएबल कसे कर स्टोअर करायचे तर परत कॅल्क्युलेशन कसं कर करायचं अपार्ट फ्रॉम दिस तिथे जे अलर्ट टॅग मी जो बोललो होतो अलर्ट सो so, हा अलर्ट टॅग पूर्ण लागेल -E -E ए एल ई आर टी ए एल ई आर टी अलर्ट टॅग अलर्ट ए -E एल ई आर टी असं तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या वेबसाईटला गव्हर्नमेंटचे वेबसाईट कॉलेजचे वेबसाईट काय डेटा चुकीचा असेल सेव्ह करताना जे वॉर्निंग वगैरे जे तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही ते जावा स्क्रिप्ट बेस अलर्ट टॅग मध्ये असं करू शकता पेस्ट आहे तर हा झाला तुमचा अलर्ट टॅग तर बस ह्या काही बेसिक टॅग्स आहेत जे तुम्ही इथे रन करून बघू शकता त्याचा अर्थ आपल्याकडे जावा स्क्रिप्ट रन करण्यासाठी पूर्ण एन्व्हायरमेंट पण इथे कुठलीही फाईल आपल्याला सेव्ह करता येत नाही सेव्ह करून ठेवता येत नाही मॅनेज होऊन जातो तुम्ही क्लिअर केले की सगळा डेटा इथून चालला जाईल ठीक आहे क्लिअर करायचं असेल तर इथे जो हा ऑप्शन दिसतोय तुम्ही इथे क्लिक करू शकता क्लिअर होऊन जायचल चार्ट लक्षात येत आहे बेसिक बेसिक गोष्टी आपण बघतोय जास्त डीप हळूहळू मध्ये आपण जाणार आहे संध्यासाठी एवढंच कन्सोल्ट डॉट लॉग डॉक्युमेंट डॉट राईट आणि अलेटॅ क्लिअर आहे ठीक आहे तर जावा स्क्रिप्ट मध्ये हे तर आपल्याला वापरायचे खूप सारे इव्हेंट्स असतात पण जो जावा स्क्रिप्ट आहे कुठल्या ना कुठल्या इव्हेंटला रन होत असतो काही इव्हेंटचे नाव इथे मी लिहितो आपण ते जे मोस्ट कॉमनली युज वापरणार आहेत एक तर असतो इव्हेंट ऑन लोड नावाचा इव्हेंट आहेत ऑन लोड म्हणजे पेज लोड झाल्याबरोबर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर ते तुम्ही तिथे लिहू शकता तुम्ही काही वेबसाईट मध्ये वगैरे बघितलं असेल बघा आता मी तुम्हाला एक दाखल त्या पेजला गेल्या बरोबर ना तुम्हाला अलर्ट टॅग येतात जसं की आता मी आ, ग्रिक फॉर फॉर गिक फॉर गिक त्या गेल्या गेल्याबरोबर ना एक तुम्हाला असं अलर्ट टॅग वगैरे येईल बघा काहीतरी पॉपअप वगैरे काही ना ता काही येईल टाईमवर काही येत नाही हा बघा हा आता नाही अजून काहीतरी आहे

फॉर एक्झाम्पल दिस इथे मी गेलो जेव्हा पाहिजे तेव्हा कधीच येत नाही बलत्याच टाइमला खूप सारे अलर्ट येत असतात हा आता हे ठीक आहे हे वगैरे पण अलर्टचा पॉप इथे नाहीये सपोज हा इथे आता येईल अलर्ट तो पेज लोड झाल्याबरोबर काही गोष्टी आपल्याला करायचं असेल जसं की ऍड वगैरे दिसत आहे आणि काही वेबसाईटला अलर्ट वगैरे पण दिसतात आपल्याला ते फोर्सफुली क्लोज करावं लागतात तशा गोष्टी ज्या आहेत ते आपण ऑन लोड इव्हेंटला टाकू शकतो ठीक आहे तो ऑन लोड इव्हेंट होऊन जातो आपल्याला ठीक आहे आता ऍड दिसायला लागतील काहीतरी दिसायला लागतील किंवा कि मी एक्सटर्नल पॉप चे बंद करून ठेवलेलं असेल तसं होतं कधी कधी ब्लॉक केलेलं असतील पण इन जनरल हे एक इव्हेंट आहे हा इव्हेंट जर आपण बनवला तर पेज लोड झाल्याबरोबर काय गोष्टी करायच्या ते येतात त्याच्यानंतर येत आहे की ऑन क्लिक नावाचं एक इव्हेंट होत तेव्हा जेव्हा तुम्ही बटनला क्लिक करशाल तर काय झालं पाहिजे तो इव्हेंट इथे ट्रॅक करता येत त्याच्यानंतर माऊस ओव्हर येत असत एम ओयूसी माउस ओव्हर त्या पर्टिक्युलर गोष्टीवर तुम्ही माऊस नेला तर काय झालं पाहिजे तुम्ही आता काही ला तुम्ही बघता बघा तिथे गेल्यानंतर तुमचा तो कलर वगैरे चेंज होतो फॉर एक्झाम्पल आता एच एम बाईटला केला माहित नाही बघून घेऊ एच ओव्हर इफे इफेक्ट असतो करसर नेल्याबरोबर काही नाही काय होत असतं तिथे तो झाला तुमचा ऑन माउस ओव्हर हे सगळे इव्हेंट आपण एक एक बघणार आहे बेसिक गोष्टीसाठी ठीक आहे त्याच वेळेने तुमचा इव्हेंट असतो डबल क्लिक नावाचा सिंगल क्लिक आहे तसा डबल क्लिक सुद्धा आहे ऑन की डाऊन वगैरे असतो सर्चिंग साठी की टाईप केल्याबरोबर तुम्हाला सजेशन वगैरे येतात ते ऑन की डाऊन वगैरे की डाऊन आहे की अप आहे असे काही इव्हेंट्स आहेत मोस्ट कॉमनली क्लिक इव्हेंट वापरतात त्यामुळे तो आपण मोस्टली बघणार आहे तो ओपन व्हायला भरपूर बरं amazon पण असत हे बघा हे ऑन की आहे की प्रेस झाल्याबरोबर तुम्हाला सजेशन आहे आणि एच ओव्हर इफेक्ट आहे बघा हा ओव्हर आहे माऊस अप माऊस माऊस नेल्या बरोबर माउस डाऊन माउस हे जे पार्ट्स आहेत ही खूप ठिकाणी याच्यात पण जावास्क्रिप्टचा वापर केला असेल तुम्ही बघितला तर इथे कुठली वेबसाईट आपण टेक्नॉलॉजी वगैरे बघू शकतो तर ता त्याने हे बघा जे एस वापरलेला आहे इथे जे एसच खूप सारे फाईल्स असतात तुमचे हे बघा कोर जेएस दिसतय कोर जावास्क्रिप्ट जे क्वेरी पण वापरलेला आहे चांगल्या चांगल्या जे वेबसाईट आहेत त्या जावा स्क्रिप्ट बनलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारा युथ जो आहे जावा स्क्रिप्ट चा झालेले ठीक आहे तर आपण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे आता सध्या एक स्टार्ट भेटलाय की जावा स्क्रिप्ट एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जे की इनिशियल फेज मध्ये क्लायंट साइडच वर्क होती पण आता सध्या आपण त्याला सर्वर साईड ला वापरू शकतो आणि खूप सारे त्याचा स्ट्रॅटिक पेजला डायनॅमिक करण्यासाठी त्याचा खूप मोला मोठा रोल प्ले होणार आहे तर उद्या आपण त्याला एच मध्ये जावा स्क्रिप्ट कसा एम्बेड केला जातो आणि एखादा फॉर्मचा डेटा कसा रीड केला जातो एखादा ऍक्शन वगैरे घेऊन बघणार आहे आपण काही रिझल्ट बघणार आहे ऑडिओ व्हिडिओ प्ले इमेज वगैरे सेट करणं हायड करणं असे खूप साऱ्या छोट्या मोठ्या प्रोजेक्ट आपण बघू शकतो एखादा डेमो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवतो जावास्क्रिप्ट मधला की कुठपर्यंत करता येत ओपन रिसेंट मध्ये नाशिक पे पायथल झिरो टू झिरो जँगो जँगो नाही जे एस फाइल कुठे असेल डॉक्युमेंट्स मध्ये जेंगो वेब नावाचा फोल्डर असेल वेब नासिक आपला आहे ना इंटर्नशिप झिरो टू झिरो बॅच वन मध्ये हे बघा याच्यात काही जे जावा प्रोग्राम्स मी केले असतील हे बघा ऑन की किअपे ऑन चेंज आहे ऑन लोड आहे ठीक आहे काय एपीआय कॉल आहे डबल क्लिक आहे बघितलेलं तर त्याच्यामध्ये एक असाइनमेंट म्हणून पार्ट असेल काहीतरी केलं असेल आपल्या किट लोकल बोर्ड स्टाप नम इनपोर्ट्स नावाच हो आहे बघा ही जी फाईल आहे दॅट इज बेस्ड ऑन जावास्क्रिप्ट आपण बनवलेली आहे ठीक आहे इथे काहीतरी मी इनपुट लागतो तर असे आपल्याला क्लिअर टेक्स्ट केलं ले। नंबर इज क्लिअर हे डायनामिक आले ना सगळं हे नॉर्मल एच टी एम एल ठेवलं असतं तर काही फरक पडला नसता मी ऍड नंबर केलं नंबर ऍड झाले क्लिअर टेक्स्ट केलं टेक्स्ट इज क्लिअर हे सगळं होतं कसं आहे काय होत तर हे जे सगळं होतंय आहे ते विथ हेल्प ऑफ जावास क्यूप होत आहे अशा टाइपच्या आपल्याला फंक्शनॅलिटीज वगैरे बघायचे हळूहळू पण बघणार आहे मग याचा फायदा काय जेव्हा आपण जावा स्क्रिप्ट बघू तो शेवटचा आहे जेडीबीसी ऑलरेडी झालेला असेल डेटा बेस ऑलरेडी झालेला असेल आपण कनेक्टिव्हिटी पण करून बघितलेले डिझायनिंग एच टी एम एल जावास्क्रिप्ट सगळं झाले फक्त एक टेन पर्सेंटचा काम असतो की तो जावास्क्रिप्ट मधला किंवा एच टी एम एल चा डेटा जे एस टी मध्ये कसं रीड करतात फक्त रीड करण्याचं इंटॅक्स बाकी राहत बाकी पूर्ण झालेलं असेल त्यामुळे छोटे छोटे पार्ट मध्ये डिवाइड करायचं नंतर कंबाईन करायचं